राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा चाहता आहे आणि त्यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी रक्ताने पवार साहेबांना लेटर लिहिलं आहे. त्याची नेमकी काय इच्छा आहे ती जाणून घेऊया. साहेब कुठून आलेला आहात, काय आपलं नाव आहे? नमस्कार, मी भूषण चंद्रकांत बागल, सोलापूर जिल्हा, मी सांगोल तालुक्यातला एक पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता. साहेबांनी असा निर्णय घेतल्यानंतर माझ्या पायाखालची असे माती सरकल्यासारखी झाली. जणू को माझ्या काळजाचं असे तुकडं झाल्यासारखे झाले की काहीतरी कानावरती पडलंय की ह्या जगामध्ये मी नाही असं मला वाटलं. आणि पवार साहेबांसाठी मी फास्ट जाऊन माझ्या स्वतःच्या रक्ताने एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी रक्ताने माझ्या पत्र लिहिलं साहेबांना की साहेब तुम्ही राजीनामा माघार घ्यावा, ही मी विनंती केली पत्रातून. आणि साहेबांना मी पत्र पाठवलं आणि आम्ही मुंबईला आलो ह्याच्यासाठी. साहेबांनी नाही घेतला तर मी ह्या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही, कारण मला पवारसाहेबासारखी देव माणूस कधीच भेटले नाहीत, ह्या महाराष्ट्राला लाभले नाहीत. शेतकऱ्यांसाठी पवारसाहेब अत्यंत गरजेचे आहेत. पवारसाहेब मला असं कळतंय, असं मी पवारसाहेबांचा फॅन आहे, माझी पिढीन पिढी फॅन आहे. साहेब म्हणजे माझ्यासाठी देव आहेत. सोलापूरवरनं हा तरुण आलेला होता आणि त्याने रक्ताने पत्र लिहिलं होतं शरद पवारांना आणि त्यांनी निवृत्ती मागे घ्यावी असं देखील म्हटलेलं आहे. नितीन बोदारेसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.